गुलामीला कंटाळून महार समूहाने भीमा कोरेगाव येथे इंग्रज सेनेच्या माध्यमातून पेशव्यांचा दारुण पराभव केल्याचं प्रतिपादन माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केले. पेठेनगर परिसरात भीमा कोरेगाव विजय स्तंभाच्या भूमिपूजना समारंभ प्रसंगी ते बोलत होते. पेठेनगर परिसरातील प्रस्तावित भीमा कोरेगाव विजय स्तंभाच्या प्रतिकृतीचे भूमिपूजन माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या हस्ते आज पार पडले. यावेळी महापौर त्र्यंबक तुपे, डॉक्टर गंगाधर पांडतावणे, रतनकुमार तुपे, कॅप्टन खुराना, दिनकर ओंकार, शब्बू लखपती, आशा विजय निकाजे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती होते. कोण जिल्ह्याचे अनावरण प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बोधी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सैन्य दलातील आजी व माजी सैनिकांचा सत्कार माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महापौर त्र्यंबक तुपे यांनी सदर स्तंभासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही दिली. तर डॉक्टर गंगाधर पांडतावणे यांनी भीमा कोरेगाव येथील पेशवा आणि महार बटालियन मधील युद्धाविषयी सविस्तर सांगितलं. माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनीही संयोजकांना शुभेच्छा देत सदर स्तंभाच्या इतिहासाला उजाळा दिला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला मौसिंगपुरा पेठेनगर मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानगरपालिकेच्या सभेमध्ये मंजूर केला. औरंगाबाद महानगरपालिकेचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. एका बाजूने शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारत असताना, नागरी सुविधा देत असताना सर्व धर्म समभावाची भूमिका आणि या शहरामध्ये सर्वांच्यासाठी काम, सर्वांच्यासाठी प्रगती आणि सर्वांचं हित जोपासण्याचं काम सुद्धा या निमित्तानं महानगरपालिका करते. त्यामुळे महानगरपालिका सुद्धा अभिनंदनास पात्र आहे.